नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या मनातील विविध भावनांचा मेळ कसा घालावा याचा अभ्यास केला आता आपण आपल्यातील उणीवांची जाणीव कशाप्रकारे करून घ्यावी तसेच आपला स्वभाव कशाप्रकारे बदलता येतो याविषयी माहिती मिळवूया विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यासात विविध विषय असतात प्रत्येक विषय आपल्याला सारखाच आवडतो का नाही जसे आपले अक्षर सुंदर आहे आपल्याला गणित छान समजते विज्ञानाच्या अभ्यासात आपण जास्त रमतो आपल्याला कविता खूप आवडते असे आपण आणि आपल्या मित्रमैत्रिणी म्हणतात याचा अर्थ आपल्या आवडीनिवडी आणि क्षमताही वेगवेगळ्या असतात आपल्याला आपल्या क्षमता जशा हळूहळू समजायला लागतात तसे आपल्याला काय येत नाही हेही समजू लागते एखाद्या विषयात कलेत खेळात आपण अधिक तरबेद असतो तर दुसऱ्या एखाद्या दे बाबतीत तेवढी गती नसते आपल्या क्षमतांबरोबर आपल्यातील उणीवाही माहीत असल्या पाहिजेत म्हणजे प्रयत्न करून उणीवांवर मात करता येते एखादी गोष्ट येत नाही म्हणून जे येते त्यात प्रावीण्य मिळवण्याकडे दुर्लक्ष करू नये अशा प्रकारे आपल्यातील उणीवांची जाणीव कशा प्रकारे करून घ्यावी हे आपण समजून घेतले आता आपण आपला स्वभाव कशा प्रकारे बदलता येतो याविषयी माहिती घेऊया आपल्यापैकी कोणाचा स्वभाव पूर्णतः चांगला किंवा पूर्णतः वाईट नसतो आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा आपण प्रथम विचार करावा उणीवा दूर करण्यासाठी एकमेकांना मदत करावी आपल्यातील चांगल्या क्षमतांबद्दलही बोलावे तसेच उणीवांबद्दलही मोकळेपणाने चर्चा केली तर ते आपल्या फायद्याचे असते आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आता आपण एक उदाहरण पाहूया नेहा व तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात नेहा सर्वात जास्त बोलत असे इतर मैत्रिणींना बोलण्याची संधीच मिळत नसे त्यामुळे मैत्रिणी तिला टाळू लागल्या हे नेहाच्या लक्षात आले तिने प्रथम काही दिवस बोलण्यावर संयम ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले जास्त बोलत असेल तर मला थांबवा बरं असे तिने आपणहून मैत्रिणींना सांगितले हळूहळू नेहा इतरांचीही बोलणे ऐकून घेऊ लागली व तिने आपला अतिबडबडा स्वभाव बदलला अशा प्रकारे नेहाने स्वतःतील दोष स्वतः समजून घेऊन त्यावर योग्य उपाय केला व तो दोष दोष दूर करण्यासाठी प्रयत्न केले अशाच प्रकारे आपणही आपल्यातील उणीवा जाणून घेऊन आपल्या स्वभावात बदल करू शकतो